हे बघा, आपल्याला काही व्यक्तींच्या रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण दिलेले आहे, शेकडा प्रमाण दिले, तर ते प्रमाण आणि व्यक्तींची संख्या सुद्धा दिले, व्यक्तींची संख्या दिली 8, 12, 10, 6, 4 8, 12, 10, 6, 4 म्हणजे 13.1 ते 14 हे प्रमाण 8 व्यक्तींचं आहे, बरं। 14.1 ते 15% प्रमाण 12 व्यक्तींचं आहे, हे शेकडा प्रमाण दिले। यावरून आपल्याला बहुलक काढायचं आहे। आता बहुलक काढत असताना एक महत्त्वाची गोष्ट, वर्ग जर का सलग दिले नसतील, 13.1 ते 14, 14 नंतर 14.1 दिलाय, 14 नंतर डायरेक्ट 14 दिला असतं म्हणजे सलग वर्ग। आता इथं वर्ग सलग दिले नसतील तर ते सलग करायचे, सलग दिले असतील तर नो प्रॉब्लेम डायरेक्ट काढू शकतो, पण वर्ग जर सलग दिले नसतील तर ते सलग करता आला पाहिजे। आता सलग कसे करायचे बघा, तर इथं 13.1 च्या 1 म्हणजे काय झालं, 13.10 आपण म्हणू शकतो, 1 शून्य पुढे वाढू शकतो, याचा अर्थ 13.10, 14.10, 15.10 आणि 14 म्हणजे किती, 14.0, 15.0, 16.0, 17.0, 18.0 असा याचा अर्थ होतो। आता 13.10 इथून अर्धा पॉईंट कमी करायचा आणि इथं अर्धा पॉईंट वाढवायचा। आता 10 चे काय केलं, 13.05 केलं, इथं काय केलं बाबा, 13.05 ते 14.05 बरोबर। इथं 0.5 जे आहे ते कमी केले आणि इथे 0.5 वाढवले तर वर्ग सलग होतात, बरोबर। सेम इथं पण, इथं 0.5 जर कमी केले तर किती झाले, 14.05 ते इथं लगेच 15.05, मग हे डायरेक्ट यायचं, 15.05 जसेच्या तसे ते 16.05, परत 16.05 ते 17 आहे म्हणून 17.05, परत हे 17.05 ते 18 आहे म्हणून 18.05। तर अशा प्रकारे वर्ग सलग करायचे आणि वर्ग सलग झाले की त्यानंतर आपल्याला बहुलक काढायचा। तर तो बहुलक आपण कसा काढणार, तर बहुलक काढत असताना हे सूत्र आहे, याच्यामध्ये एल एफ एम एफ वन एफ टू आणि एच च्या किमती पाहिजे। आता याच्यासाठी बहुलक काढताना सर्वात पहिली गोष्ट, एफ एम म्हणजे काय, आता ही आपली फ्रिक्वेन्सी आहे बरोबर, याच्यामध्ये जास्त वारंवारता कोणाची आहे, 12 ची जास्त वारंवारता आहे म्हणून याला एफ एम म्हणायचं, आणि त्याच्या वर जो असतो तो असतो एफ वन, आणि त्या खाली जो असतो त्याला म्हणायचं एफ टू, कळालं, समजलं का। जास्ती 12, जास्त सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी 12 आहे वारंवारता, पण कुठल्या गटाची, 14.05 ते 15.05 बरोबर, म्हणून याला एफ एम म्हटलं 12 ला। त्याच्या वर जी आहे, वरची वारंवारता जी आहे त्याला आपण एफ वन आणि खालची वारंवारता त्याला एफ टू म्हणायचं। आता आपल्याला या सूत्रामध्ये कशाची गरज आहे, एल, एल म्हणजे काय, ती तुमची जी मेन फ्रिक्वेन्सी आहे, हा जो गट आहे एफ एम चा, त्याच्यामध्ये एल म्हणजे 14.05 ही खालची वर्गमर्यादा, या वर्गाची खालची वर्गमर्यादा किती, 14.05 आहे बरोबर। त्यानंतर एफ एम किती आपल्याला माहिती, एफ एम किती, 12, एफ वन किती, 8, एफ टू किती आपल्याकडं, 10, आणि एच किती बाबा, एच म्हणजे वर्गांमधला अंतर, 14.05 मधून 13.05 गेले, किती राहिले, 1 राहिले, मग आता त्या किमती टाकू, एल किती, 14.05 अधिक एफ एम किती, 12, वजा एफ वन किती आहे, 8, भागिले 2 गुणिले एफ एम किती, 12, वजा एफ वन किती आहे, 8, वजा एफ टू किती आहे, 10, गुणिले एच किती आहे, 1। फक्त त्या ज्या किमती सूत्रामध्ये टाकल्या, सूत्रात टाकल्यानंतर 14.5 जसेच्या तसे, 0.5 जसेच्या तसे, 12 तून 8 गेले 4 / 12 2 = 24 वजा अधिक, चिन्ह समान आहे तर बेरीज होणार, 8 आणि 10 किती झाले 18 गुणिले 1। 14.05 अधिक 4 / 24 मधून 18 गेले किती राहिले, 6। मग काय करायचं, 14.05 अधिक 6 ने 4 ला भाग लावू, 6 0 0 6 6 36, परत 4 घेतले 0 6 6 36, परत 6 6 36, 6 6 पुढे वाढत जाणार, म्हणून आपण काय करू, 0.67 ला फायनल करू, 0.67। मग 14.05 अधिक 0.67 बरोबर, दोघांची बेरीज, 7 5 12 2 4 1 6 1 7 14.72 किती आलं बाबा, 14.72 हा झाला आपला बहुलक। हिमोग्लोबिनचे प्रमाण कशामध्ये दिलेले आहेत, शेकडामध्ये दिलेले आहे, म्हणून 14.72% हे झालं हिमोग्लोबिनचं प्रमाण, ठीक आहे, समजलं। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, बहुलक काढू शकतो।
वर्ग सलग केले, सलग दिले नसतील तर सलग करायचे, आणि सलग दिलेले असतील तर सलग करायची गरज नाही. बरोबर, तर तुम्ही लिहून घ्या. आणि लिहिण्याच्या अगोदर सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ पाहता येतील. ओके, धन्यवाद. धन्यवाद.